नमस्कार, मी डॉक्टर जगन्नाथ दीक्षित. आपण दीक्षित डाएट म्हणून मला चांगलंच ओळखता. आम्ही असोसिएशन फॉर डायबिटीज अँड ओबेसिटी रिव्हर्सल नावाचा एक ट्रस्ट स्थापन केलेला आहे आणि स्थूलत्व आणि मधुमेहमुक्त विश्व अभियानासाठी हा ट्रस्ट काम करत आहे. आम्ही यावर्षी ही साधी सोपी जीवनशैली आचरणात आणून ज्या लोकांनी आपला मधुमेह रिव्हर्ट केला किंवा आपला मधुमेह परतवून लावला अशा 25 जणांच्या यशोगाथा वन्स देअर वॉज डायबिटीज या हिंदी इंग्रजी आणि मराठीमध्ये असलेल्या पुस्तकामध्ये प्रकाशित केलेल्या आहेत. आणि या यशोगाथांचं वैशिष्ट्य असं आहे की या सर्व व्यक्तींच्या रक्तातले साखरेचं प्रमाण जेव्हा त्यांना मधुमेहाचं निदान झालं त्यावेळेला कोणाचं 300, कोणाचं 400, कोणाचं 500 असं होतं. म्हणजे ज्याला आपण म्हणू की अनियंत्रित मधुमेह त्या सगळ्यांना होता. परंतु या सर्व लोकांनी गोळ्या औषधं घेण्याऐवजी आम्ही जी साधी सोपी जीवनशैली सांगतो, दिवसातून दोनदा जेवणे आणि 45 मिनिटात 4.5 किलोमीटर चालणे, ह्या साध्या सोप्या जीवनशैलीचा अंगीकार करून स्वतःचा मधुमेह कोणी 5 महिन्यात, कोणी 6 महिन्यात, कोणी 7 महिन्यात परतवून लावला, त्यांच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण हे सामान्य झालं आणि अशा लोकांच्या यशोगाथा आपल्यापुढे आणाव्यात हा प्रयत्न स्टोरीटेलच्या माध्यमातून आपण करत आहोत. मला खात्री आहे की यापैकी प्रत्येक यशोगाथा ऐकल्यानंतर ज्या लोकांना मधुमेह आहे, विशेषतः ज्यांना मधुमेहाचं निदान नुकतंच झालेलं आहे, त्या लोकांना नक्कीच प्रेरणा मिळेल आणि ते ही जीवनशैली त्यांना करावीशी वाटेल. आणि मला खात्री आहे की जर तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे 100% प्रयत्न या जीवनशैली याचा अंगीकार करण्याचा केला तर मला खात्री आहे की तुमचा देखील मधुमेह तुम्ही परतून लावू शकाल. मधुमेहांना आणि ज्यांना मधुमेह झालेला नाही परंतु मधुमेहापासून दूर राहायचं आहे अशा सर्व श्रोत्यांना माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.